अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। काल रत्नागिरीमध्ये संध्याकाळी 6:30 सुमारास एक अतिशय मनाला वेदना देणारी घटना घडली। एका गाडीतून एका गायीच्या वासरूचं डोकं हे रस्त्यावर पडलं। तिथे जो उभा होता त्यांनी ते बघितलं, मग काही गोरक्षक जमले, गोसेवक आले, त्यानंतर मग पोलीस आले मॉबला कंट्रोल करण्यासाठी। हे सगळं रात्रभर चाललं। खरं तर मी त्या सगळ्या गोसेवकांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी हा विषय काल धरून ठेवला। रत्नागिरीमध्ये अनेक वर्षांपासून हा धंदा सुरू आहे मला काल कळलं। माझी प्रशासनाला एवढी विनंती, आज विनंतीच करतोय, नंतर करणार नाही। जर हे सगळं 8-10 दिवसात तुम्ही थांबवलं नाही, आम्ही त्या गाड्या थांबवणार। कारण का तुम्हाला ते सगळे रूट माहिती आहेत, तुम्हाला कोण करतं माहिती आहे, कोण हा धंदा करतं हे सगळं माहिती आहे प्रशासनाला। मग ते थांबवलं का जात नाही? नुसतं डोकं खाली पडलं म्हणजे त्या गाडीमध्ये मारलेलं शरीर होतं, आणि नुसतं एका गाईचं नसेल, एका वासरूचं नसेल, ती गाडी भरलेली असेल आणि म्हणून ते डोकं खाली पडलं। रिकामी गाडी जात नव्हती हे सगळं माहिती आहे प्रशासनाला, मग त्याच्यावरती ॲक्शन का झाली नाही? मी तुम्हाला पुढे सांगतो, जर या 8-10 दिवसामध्ये हे सगळं थांबलं नाही, गाड्या आम्ही थांबवणार, नुसत्या थांबवणार नाही, त्या फोडणार। आणि जिथे ही सगळी कत्तल चालते आम्हाला ते स्पॉट कळले, आम्ही जाणार, ते उद्ध्वस्त करणार, आणि मग एक लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न झाला, तुम्ही आमच्यावर खटले घातले घाला काही हरकत नाही, गो मातेसाठी आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत, ते घेणार पण, पण हे सगळं उद्ध्वस्त करणार रत्नागिरीमध्ये लक्षात ठेवा। प्रशासनाला सांगतोय शेवटचं, विनंती करतोय, हे जर थांबलं नाही कायमस्वरूपी तर आम्ही कायदा हातात घेणार। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल।